हरि ओम, माझं नाव दिग्विजय सिंह चौगले, राहणार सोन्याची शिरोली, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। आमचं उपासना केंद्र आहे सोन्याची शिरोली। तसं अनुभव म्हटलं तर अगदी पदोपदी बापूंचे बरेचसे अनुभव, म्हणजे मला नेहमी अगदी पदापदाला अनुभव येतात। खूप अनुभव म्हणजे बापूंचे घेतलेत। आणि अनुभव सांगण्याअगोदर विशेष म्हणजे काय, आमच्या इथं उपासना केंद्र चालून जवळजवळ 1-3 वर्षे झालेत। पण 3 वर्षापूर्वी ज्यावेळी मी कधी उपासनेला येत नव्हतो, पहिल्या 6 महिन्यापूर्वी मी कधीच उपासनेला आलो नव्हतो। आणि जिथं आमची उपासना चालते त्याच्यावरतीच आमची एक व्यायामशाळा आहे, तिथं मी नेहमी व्यायामाला यायचो आणि दर शनिवारी उपासना चालायची। पण मी कधी उपासनेला आलो नाही। पण अचानक असं एक दिवस असं काय वाटलं की म्हणजे माझा चुलत भाऊ उपासनेला येत होता, तो म्हटला दादा आमच्या उपासनेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला जाणार आहे। मग म्हटलं ठीक आहे म्हटलं। आणि मला काय वाटलं काय माहीत, आणि मी म्हटलं आकाश माझं पण नाव दे, डेळेकर मॅडम होत्या त्यांना म्हटलं माझं पण नाव घ्या म्हटलं मी येणार आहे। तर त्या म्हटलं अरे दिगू तू उपासनेला येत नाहीस आणि तू कसं काय येणार, नाही म्हटलं मी येणार आहे मुंबईला, माझं काम आहे म्हटलं आणि मी मुंबईला येणार आहे। त्या म्हटलं ठीक आहे। मग आमचं लिस्ट वगैरे फायनल झाली आणि आम्ही मुंबईला गेलो। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की म्हणजे मी कधीही म्हणजे 6 महिन्यात उपासनेला आलो नाही आणि अगदी मी मुंबईला गेलो। मुंबईला गेल्यानंतर मी इतक्या जवळ, म्हणजे कधीही उपासना न करता मी डायरेक्टली बापूंच्या अगदी पायापर्यंत गेलो। मला एवढं म्हणजे बरं वाटलं की म्हणजे खूप मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी कोणत्याही प्रकारची उपासना वगैरे न करता अगदी फक्त इच्छा ठेवली की मला मुंबईला जायचं आहे आणि अगदी मी बापूंच्या पायापर्यंत गेलो। हा माझा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला अनुभव होता। त्यानंतर अगदी 1-4 दिवसा म्हणजे 1 आठवड्यापूर्वी आलेला म्हणजे सगळ्यात माझा मोठा अनुभव, माझ्या चुलत भावाच्या म्हणजे मिसेसची डिलिव्हरी झाली होती। मी मग तो काय उपासनेला वगैरे येत नाही, पण मी असं म्हटलं की बापू असाच आहे, बाळ बाळंतीनं अगदी व्यवस्थित होऊ दे, सुखरूप होऊ दे, कारण जरा आमची जी वहिनी होती ती जरा नाजूक होती, त्यामुळं म्हटलं डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होऊ दे, सगळं व्यवस्थित होऊ दे। ठीक आहे, डिलिव्हरी झाली, अगदी नॉर्मल डिलिव्हरी झाली। त्यानंतर मग झाले 1-2-3 दिवस झाले आणि बाळाची मग मुलगी झाली त्याला, आणि त्या बाळाची तब्येत थोडी बिघडली, मग त्याला कावीळ झाली। त्यानंतर मग 1-4 दिवस इथंच ठेवलं सरकारी हॉस्पिटलमध्ये, पण इथं काही ते कवर झालं नाही। त्यांनी मग सांगितलं तुम्हाला कोल्हापूरला बाळाला न्यायला पाहिजे। मग कोल्हापूरला नेलो, तिथं मग मसाई हॉस्पिटल म्हणून आहे अगदी लहान मुलांचं, तिथं नेलं। पण ते हॉस्पिटल म्हटलं की जरा अंगावर काटाच, कारण तिथं गेलं की थोडं म्हणजे पैसे तेवढी परिस्थिती एवढी नव्हती, पण तिथं गेलं आता पर्याय नाही, पेशंट तर नेला आहे। मी बापूंना म्हणायचो बापू काय पण करा, पण पेशंट आमचा व्यवस्थित घरी येऊ दे, खर्चाचं पण थोडं परिस्थिती नाही आहे भावाची, कारण ऑलरेडी लग्नाला असल्यानं खूप पैसे खर्च केलेले होते, आणि त्यामुळं म्हटलं असंच आहे आणि काय पण होऊ दे। मग आम्ही उपासनेच्या वेळी पण स्वस्ती क्षेमलासुद्धा मी बोललो सगळ्यांनी, आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की बापू आमचं बाळ अगदी चांगल्या पद्धतीनं घरी येऊ दे। झालं 1-8 दिवसानंतर 8-10-12 दिवस आम्ही बाळाला पेशंटला म्हणजे त्या लहान बाळाला पेटीत ठेवलेलं होतं। 10 दिवस तरी त्याला दाखवलं नव्हतं बाळ आम्हाला, भावाला पण आणि त्या म्हणजे बाळाच्या आईला पण दाखवलं नव्हतं। त्यानंतर 1-10 दिवस झाल्यानंतर मग पहिल्यांदा बाळाच्या आईला दाखवलं, मग एक थोड्या दिवस 2 दिवस दुसऱ्या दिवशी मग त्या आमच्या भावाला दाखवलं। मग झालं बाळ त्याने फक्त ते पण कसं अगदी स्क्रीनवर दाखवायचे, मग मी इकडनं कायम फोन करायचं त्याला अरे कसं आहे बाळ, तर हाय दादा व्यवस्थित आहे, दाखवले आज म्हटले ठीक आहे। त्यानंतर परत 4 दिवसानंतर त्यांनी पूर्ण म्हणजे सांगितलं तुमचं बाळ म्हणजे अगदी क्लिअर झाले, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि त्यानंतर त्याने डिस्चार्ज दिला। मग झाले ठीक आहे म्हटलं आणि आलं। म्हणजे मी जसं जसं बापूंना प्रार्थना करतो की बापू व्हायला पाहिजे, कारण तो उपासनेला येत नाही, पण माझी इच्छा आहे अगदी तू म्हणजे कसं आहे, मला बरेच जण म्हणजे म्हटले अरे काय तू तुझ्यासाठी काय मागत नाही आणि भावासाठी, म्हटलं असं काय नाही, दुसऱ्यासाठी मागितलं काय आणि आपल्यासाठी मागितलं काय, शेवटी म्हटलं ते आपल्यासाठीच होते, आपण कुठं म्हणजे आपण जर दुसऱ्यासाठी केलं तर ते आपल्यासाठीच होते, आपल्यासाठी कुठंतरी त्यासाठी कुठंतरी आपलं पण चांगलं होतच असते। अशा पद्धतीनं बाळ अगदी सुखरूप 15व्या दिवशी आमचं घरी आलं, अगदी बाळ बाळंती अगदी ठणठणीत आहेत। त्यानंतर 4 दिवसानंतर 1-8 दिवसानंतर बाळाला परत दवाखान्यात
चेकअपसाठी नेलं, डॉक्टरांनी सांगितलं अगदी व्यवस्थित आहे, बाळाचं वजन वगैरे वाढलं, अगदी व्यवस्थितरित्या बाळ घरी आलं असं हे म्हणजे हा एक माझा अगदी म्हणजे जवळचा अलीकडचा अनुभव. आणखी एक असाच अनुभव मला कसं आहे म्हणजे मी थोडं मेहंदी वगैरे म्हणजे काढायचं वगैरे म्हणजे असं काय ऑर्डर वगैरे घेत नाही, पण बऱ्यापैकी मेहंदी पेंटिंग वगैरे मी करत असतो आहे. आणि माझा स्वतःचा आमचा सोंगी भजनाचा कार्यक्रम आहे. मग काय व्हायचं, एका ठिकाणी मी मित्राच्या भावाचं लग्न होतं आणि मला सांगितलं की अरे दिगू विजूच्या हातावर म्हणजे त्या मित्राचं नाव विजू होतं त्याच्या हातावर मेहंदी काढायला यायला पाहिजे. मी म्हटलं अरे वेळ लागतो आहे मला एवढं काही प्रॅक्टिस नाही आणि नाही म्हटला दुसरं कोण नाही आहे इथं यायला पाहिजे. ते गाव मग आमच्या गावापासून जवळ 15-20 किलोमीटरवर आणि आत जवळ पूर्ण आत डोंगरात असं. मग ठीक आहे म्हटलं येतो तरी पण. त्यानंतर मी इथनं गेलो 8 वाजता इथनं गेलो मी, तिथं पोहोचलो 8:30-9 वाजता आणि मी मेहंदी काढायला घेतली. मेहंदी वगैरे काढली 2-2.5 तास लागले मला, म्हणजे 10:30-12 वाजले आणि मग ते मला राहा म्हणजे खूप राहायसाठी खूप आग्रह करत होती. मी म्हटलं नाही म्हटलं मला राहून चालत नाही, सकाळी मला हॉटेलवर जायला लागते म्हटलं, माझ्या सकाळी 7:00 मला हॉटेल उघडायला लागते आणि मला थांबून चालत नाही, इथं थांबलं की मला वेळ होतो आहे. नाही म्हटलं मग मी म्हटलं नाही म्हटलं जातो मी काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. आणि मग जवळजवळ 12:30 वाजले होते, मी माझी गाडी घेतली आणि मी गाडीवर बसल्याबरोबर एक बापूंचं मी नेहमीच धावा करतो आणि त्याबरोबर मी स्वामींचं सुद्धा. मग म्हटलं आता स्वामी आणि बापू का एकच आहेत, मी फक्त बापूंना आणि स्वामींना म्हटलं स्वामी आणि बापू गावाकडे चाललो आहे आणि माझ्या म्हणजे तुम्ही माझ्यासोबत पाहिजे ठीक आहे. आणि मी बरोबर माझ्या त्या मित्राच्या घरापासून 50 मीटर अंतरावर आलो आणि माझ्या मागे बरोबर एक 4-व्हीलर आली. मी म्हटलं ठीक आहे असेल. आणि तिथून पुढे 50 मीटर आल्यानंतर दुसऱ्या गावातून 1 4-व्हीलर आमच्या पुढे म्हणजे दुसऱ्या रोडनं 1 4-व्हीलर माझ्या पुढे आली, म्हणजे 2 1 पुढे आणि 1 मागं अशा 2 4-व्हीलर होते आणि मी मध्ये होतो. आणि बरोबर तिथून आलो आणि आम्ही गैबी म्हणून आमच्या इथं वरती नाक आहे तिथं आलो. मग मी त्या दोन्ही गाड्या माझ्या पुढे मागेच होत्या, म्हणजे पाठीमागची गाडी पुढे गेली नाही की पुढची गाडी थांबली वगैरे नाही आणि म्हणजे व्यवस्थित अगदी म्हणजे माझ्या सिक्युरिटीसाठी आहे अशाच पद्धतीने ती दोघं पण येत होती. आणि मग मी नेहमी बापूंचं नाव स्वामी बापू असं माझं चालूच होतं. आणि गैबीवर आलो, मग गैबीवर आल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे आता काय प्रॉब्लेम नाही. आणि विशेष दोन्ही गाड्या मी तिथं आल्यानंतर तिथल्या तिथं म्हणजे कुठे गेल्या माझं मला पण माहीत नाही आणि अगदी मी म्हणजे 100% सिक्युअर घरी पोचलो. म्हणजे मला असं वाटलं की बाबा नाही खरोखरच बापू एका गाडीत बापू एका गाडीत स्वामी म्हणजे दोघांनी मिळून मला अगदी खरोखर घरी आणलेलं आहे एवढ्या रात्रीचं. मी आणि मी ह्याच विश्वासावर कुठेही कार्यक्रमाला वगैरे जरी गेलो तर मी कुठेही थांबत नाही, कारण माझ्यासोबत बापू आहेत, स्वामी आहेत, आपले साईबाबा आहेत आणि मी कुठंच थांबत नाही. आणि आतापर्यंत तरी मला कुठेही म्हणजे असं काही वाईट अनुभव आला नाही आणि बापू नेहमीच माझ्यासोबत आहेत ह्याची मला अगदी 108% खात्री आहे आणि असेच माझ्यासोबत राहतील. हरिओम, श्रीराम अंबदनी, नाथ स्वामी दे, नाथ स्वामी.